काम केलेले बाबा सिद्धी यांची आज अचूक प्रदर्शनी याठिकाणी येते आहे. बाबा सिद्धीचं नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फळामध्ये सहभागी झालं. पक्षाला पक्षाच्या समोर राज्यभरामध्ये आणि मधल्या कालावधीमध्ये दुर्दैवाने घटना त्या ठिकाणी घडली. काही गोष्टीच्या बाबतीमध्ये आम्ही पूर्णपणे सतर्क आहोत. राज्य सरकारची यंत्रणा त्या दृष्टीने काम करते आहे. पुढे कोणाचं काही चालत नाही. महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची सुरुवात झालेली आहे. पण आम्ही सर्वांनी अगोदरी निश्चित केलेलं होतं. पण आज माझे सर्वात महाराष्ट्रातील तरुण सहकारी निशांत सिद्दीकी यांचा आपले राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आम्ही त्यांचा प्रवेश करतो. त्यांचं मी मनपूर्वक हार्दिक या ठिकाणी स्वागत करतो. पक्षाच्या वतीने आज त्यांची महायुतीच्या वतीने त्यांची अधिकृत उमेदवारी सुद्धा राष्ट्रीय अध्यक्षांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी मी घोषित करत आहे. ज्या पद्धतीने त्यांनी त्या परिसरामध्ये त्यांचे पिताश्री बाबा यांच्या नेतृत्वाखाली सर्वसामान्य माणसांची सेवा केली, पुन्हा एकदा राज्याच्या विधानसभेमध्ये फार चांगल्या मोठ्या फरकाने हे आमचे तरुण सहकारी निश्चितपणे निवडून येतील असा विश्वासही या निमित्ताने या ठिकाणी व्यक्त करतो. पुन्हा एकदा निशांतजी तुमच्या असंख्य सहकारांचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रभावामध्ये अंतकरणापासून या ठिकाणी मी स्वागत करतो. दादा विनंती करतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची महाराष्ट्राचा रत्नागिरी तुकडा आहे आणि अजितदादांच्या काळजाचा दिशान एक तुकडा आहे. अजित पवार यांच्या हस्ते जिशान सिद्दीकी यांना एबी फॉर्म सुद्धा देण्यात आलेले आहे. वांद्रे पूर्व मधून जिशान सिद्दीकींना अजित पवार पक्षाकडून आता उमेदवारी देण्यात आली. सांगली जिल्ह्यातल्या महत्वाच्या नेत्यांसोबतच जिशान सिद्दीकी यांनी सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश केला. वांद्रे पूर्वचे आमदार असलेले जिशान सिद्दीकी यांना अजित पवार यांनी एबी फॉर्म दिला आणि एबी फॉर्मच्या माध्यमातून जिशान सिद्दीकी यांना वांद्रे पूर्व मधून राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात आली. अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये अनेक महत्वाच्या नेत्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश केलेला आहे. संजय काका पाटील सोबतच निशिकांत पाटील यांनी सुद्धा आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश केला. तर आता जिशान सिद्दीकी यांनी सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. जिशान सिद्दीकी यांना वांद्रे पूर्वमधून उमेदवारी सुद्धा देण्यात आली. अजित पवार यांनी जिशान सिद्दीकी यांना एबी फॉर्म दिला. वांद्रे पूर्वमधून त्यामुळे जिशान यांच्या उमेदवारीवर आता शिक्कामोर्तब झालेला आहे. संजय काका पाटील सोबतच अनेक महत्वाचे नेते यांनी आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश केला. यंदाची लढत नेमकी कशी होणार हे पाहणं अतिशय महत्वाचं आहे. सना मलिक या सुद्धा आता त्या ठिकाणी दाखल झाल्याचं आपण पाहतोय. जिशान सिद्दीकी यांना अजित पवार यांच्याकडून एबी फॉर्म सुद्धा देण्यात आला.
त्यामुळे आता वांद्रे पूर्वमधून जिशान सिद्दीकी यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी जाहीर झाली. एकशे बहात्तर अनुषंगी नगरमधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तरुण नेत्या सना मलिक यांची उमेदवारी आज महायुतीच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार म्हणून आम्ही घोषित करत आहोत. सना मलिक यांना सुद्धा आता उमेदवारी घोषित झाली. सना मलिक यांनी सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश केला आणि त्यांना सुद्धा एबी फॉर्म देण्यात आला. त्यामुळे आज ज्या ज्या नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला त्या सगळ्यांना अजित पवार यांच्याकडून एबी फॉर्म देण्यात आला आणि त्यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब करण्यात आला. काही वेळापूर्वी वांद्रे पूर्वमधून जिशान सिद्दीकी यांना सुद्धा एबी फॉर्म देण्यात आला, त्यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली. तर सना मलिक यांना अणुशक्ती नगरमधून उमेदवारी जाहीर करण्यात आली. निशिकांत पाटील यांना इस्लामपूरमधून तर सांगलीमधून संजय काका पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. आज सकाळीच हा सगळा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. अजित पवार स्वतः या कार्यक्रमाला उपस्थित होते आणि यावेळी ज्या ज्या नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश केला त्या सगळ्यांना एबी फॉर्म देऊन त्यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली. इस्लामपूरमधून निशिकांत पाटील, सांगलीमधून संजय काका पाटील, वांद्रे पूर्वमधून जिशान सिद्दीकी, तर अणुशक्तीनगरमधून सना मलिक यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर झाली. पटेल जी, सुनील तटकरे जी ने जो मुझ पे विश्वास किया है मैं पूरी तरीके से उनके विश्वास पे खड़े उतरूंगा. मैं वांद्र पूर्व की जनता पे यकीन करता हूँ. मुझे विश्वास है कि वो मुझे भारी मतों से जिताएंगे और मुझे यकीन है कि मेरे पिताजी बाबा सिद्दीकी जी जो वो मेरे साथ मुझे गाइड करेंगे और इस कठिन समय में उन्होंने मुझ पर विश्वास किया, इसीलिए मैं धन्यवाद करता हूँ. और मैं राष्ट्रवादी पार्टी एनसीपी पार्टी से वांद्रे पूर्व लड़ने जा रहा हूँ और मुझे यकीन है कि जनता मेरी साथ है और इस बार का जो जीत का मार्जिन होगा वो रिकॉर्ड ब्रेकिंग होगा. बहुत उन्होंने संपर्क किया मेरे से और बहुत सारी गेम्स भी खेली गई है इस कठिन समय में. भी बहुत सारी गेम्स खेली गई है. मुझे रोका गया था, मुझे बुलाया गया था, ये किया था, वो किया था, मगर ये जो उनकी हिपोक्रेसी है वो जनता के सामने आई है और वो जवाब वोट के माध्यम से देंगे. आज मेरे परिवार में बहुत दुख का माहौल है पर मेरे पिताजी का जो अधूरा सपना है वो मैं पूरा करके रहूंगा. वरुण सरदेसाई आपके आगे उम्मीदवार हैं. वरुण सरदेसाई हो या कोई भी हो, वांद्रे पूर्व की पूरी जनता मेरे साथ है और रिकॉर्ड ब्रेक करेंगे और जीतेंगे. तर कुणीही उमेदवार असला तरी वांद्रे पूर्व मधून माझा विजय निश्चित असल्याचं यावेळी जिशान सिद्दीकी यांनी म्हटलं. अजित पवार यांनी एबी फॉर्म देऊन जिशान सिद्दीकी यांची वांद्रे पूर्व मधून उमेदवारी जाहीर केली आहे.